आमच्या सांगोला तालुक्यातील बोपशेवाडी गावातील 2500 लोकसंख्येच्या गाव असलेले या माणसांना पिण्याचे पाणी व जनावरांचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. बोपशेवाडीतील पाझर तलावामध्ये एक विहीर व दोन होलवर अंकुश जनाप्पा गावडे यांनी अतिक्रम केल्यामुळे त्यांना या माणसांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न व जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभाग क्रमांक 1 यांनी 1986 ला जवळा पाझर तलाव क्रमांक 8 हा स्थापन केला. त्या पाझर तलावामध्ये अंकुश जनाप्पा गावडे हा एक शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यानं 2001 साली पाझर तलावाला संपादन झालेली जी काही शेती आहे ती शेती त्यानं विकत घेतली आणि विकत घेतल्यामुळे त्यांनी तलावामध्ये स्वतःचा अधिकार गाजवला आणि जी काही जनावरं आहेत ती शेळ्या मेंढ्या गुरं गाई म्हशी ती शेतकऱ्या तो शेतकरी त्या तलावामध्ये पाणी पिण्यासाठी येऊ देना. पाझर तलाव हा शासनाचा आहे पण तो स्वतःचा आपला अधिकार गाजवतोय. 1 मे हा लोकशाही दिनानिमित्त बोपशेवाडीतील ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी व मी सोलापूर जिल्हा परिषदमध्ये जिल्हा कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी यांच्याबरोबर गेलो असता त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे. तळ्यामध्ये आता 2 बोर 1 विहीर आहे. त्या अंकुशजनाप्पा गावडे सगळं म्हणजे 2 नंबरवर सगळं कनेक्शन वगैरे घेतलेलं आहे आणि तिथून 3000 फूट पाईपलाईन त्यांनी नेलेले. तर त्या 20-25 एकर क्षेत्र त्याचं बागायत आहे. शासन काय गप आहे? तळ्या खालच्या साईडला 1000 शेतकरी पाण्याविना वंचित राहिलेले आहेत. त्यांना पिण्यासाठीच पाणी नाही. 1000 शेतकऱ्यात 1 टँकर पाणी येते. म्हणजे तो सध्या पैशाच्या जीवावर या सर्व तलावावर आपला अधिकारी गाजवतो, हक्क गाजवतोय आणि तो म्हणतोय की अधिकारी कोण कोण पण येऊ दे, अधिकारी माझ्या खिशात आहे. ती सगळं अतिक्रमण जर हटवलं तर त्या तळ्यात पाणी साठलं तर खालच्या लोकांना फायदा होईल ना, जमिनीला शेतीला पिण्या पाण्याचा फायदा होईल. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना अपील करतो की कार्यकारी अभियंता यांना कॉल करून पाझर तलावात केलेले अतिक्रमण काढण्यास व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास दबाव आणावा. त्यांचा नंबर आहे 9422532584. मी अनिल सोलापूर महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी.